शुरू कर रहा अच्छा पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळेजी आमच्या मुख्य प्रतोद भावनाताई गवळी खासदार कृपाल तुमानेजी खासदार सदाशिव लोखंडेजी खासदार गोडसेजी आपले इकडे खासदार आहेत प्रतापराव जाधव साहेब संजय मंडलिक जी धैर्यशील माने हेमंत पाटील अप्पा बारणे राजेंद्र गावित डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व पत्रकार मित्रांनो पत्रकारांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि सर्व 12 खासदार जे आहेत आपले त्यांनी आज लोकसभा स्पीकरकडे पत्र दिलं शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचं पत्र दिलेलं आहे हा एक विषय आज होता दिल्लीमध्ये येण्याचं कारण दुसरा एक महत्त्वाचा विषय जो ओबीसी रिझर्वेशन जे आहे त्याची उद्या केस आहे आणि त्या संदर्भात देखील सर्व वकील तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक प्रिपरेशन आणि सगळ्याच गोष्टींवर चर्चा हे दोन विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी या ठिकाणी आज दिल्लीत आलो होतो मी सगळ्यात आधी सर्व 12 खासदारांचं शिवसेनेच्या 12 खासदारांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे जी आम्ही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका किंबहुना आमचे गुरुवर्य आनंद दिघे साहेबांची चे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं जे सरकार स्थापन केलं याच्या बाबतीमध्ये आपल्याला मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही यापूर्वी देखील आपली भेट झाली होती पण जी भूमिका आम्ही सगळ्यांनी 50 आमदारांनी घेतली त्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तर केलेलंच आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्याचं समर्थन मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे कारण आम्ही शिवसेना भाजपा युती जी आमची पीपल अलायन्स होता त्या निवडणुकीमध्ये आम्ही जी सार्वत्रिक निवडणूक लढलो ती एकत्र लढलो होतो आणि